शाळेत तुम्ही तुमचा मुलगा डब्बा परत आणतोय, डब्ब्याची नासाडी करतोय, अन्न वाया घालतोय, तर मुलाला हा व्हिडिओ नक्की दाखवा. एक मुलगा मधल्या सुट्टीमध्ये डब्बा खात असतो, त्याचे मित्र पण डब्बा खात असतात, सर्वांचा डब्बा खाऊन होतो, पण तो मुलगा अगदी चाटून फुसून डब्बा खात असतो. बाकीचे त्याचे मित्रजण त्याची चेष्टा करतात, त्याला हसतात. त्याला त्यातलाच एक जण त्याला प्रश्न विचारतो, एवढं का रे चाटून फुसून डब्बा खात आहेस? त्यावर तो मुलगा अतिशय शांतपणे उत्तर देतो, तुम्हीही ऐका, हे माझं असं अन्नाचा प्रत्येक कण पुसून खाणं हे मी माझ्या आईबद्दल व्यक्त केलेला आदर आहे, की जे सकाळी लवकर उठून माझ्यासाठी आवडीने पदार्थ बनवते आणि तेही दररोज. हा आदर त्या बाबांसाठी आहे जे दिवस रात्र मेहनत करून त्या अन्नासाठी लागणारा पैसा कमवतात. आपण अन्नाची केलेली नासाडी हा आई बाबांच्या मेहनतीचा अपमान तर आहेच, पण त्याही पेक्षा जास्त तो त्या शेतकरी बांधवाचा आहे जो ते शेतामध्ये दिवसभर राब राब राबून खपून ते पिकवत असतात. काय पटला का विचार? तुम्ही वाचा, ऐका आणि स्वतःही अंमलबजावणी करा, आणि आपल्या पाल्यालाही अंमलबजावणी करायला नक्की सांगा.